नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बघा आताची सर्वात मोठी बातमी शाळा महाविद्यालय या तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत बघा नेमकं कधी सुरू होतील शाळा आणि महाविद्यालय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा शाळा महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत आता लॉ एक सप्टेंबरपासून लॉकडाऊन अनलॉकडाऊन फोर सुरू झालं आहे पण त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद सुरू करण्याचा आदेश दिलेला नाही ते नेमकं कधी होईल शाळा आणि महाविद्यालय सुरू ही बातमी आपण बघणार आहोत बघा शाळा महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत बघा अनलॉक चारची नियमावली जाहीर झालेली आहे त्यामध्ये बघा अनलॉक मध्ये काय काय अटी ठेवल्यात बघा राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून दोन सप्टेंबरपासून जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट आणि कॉलेज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे तसेच शाळा महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत या विषयाचे आदेश जिल्हाधिकारी ए एस यांनी एक सप्टेंबर रोजी जारी केले आहेत मिशन मिशन इगेन अगेनच्या अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे अनलॉक चारच्या टप्प्यात दोन सप्टेंबरपासून जिल्ह्यात आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी ई पासचे कोणतेही बंद हटवण्यात आले आहे दरम्यान तीस सप्टेंबरपर्यंत शाळा महाविद्यालय वर्गही सुरू करण्यावर निर्बंध कायम आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात चोवीस मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला जबर फाटका बसल्याने लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे जिल्ह्यात दोन सप्टेंबरपासून अनलॉक चारचा टप्पा सुरू होत आहे अनलॉक चार, चार संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच प्राप्त झाल्या होत्या एक सप्टेंबरपासून एक सप्टेंबर रोजी आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी आता ई पासची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो यावर निर्बंध राहणार आहेत पण बघा सर्व शाळा कॉलेज शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था कोचिंग क्लासेस सिनेमागृह जलतरण तलाव नाट्यगृह इत बार इत्यादी बंद राहणार आहेत आणि सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सर्व प्रकारच्या मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे राज्य शासनाच्या पुढील आदेशापर्यंत धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तीसाठी बंदच राहणार असून सर्व प्रकारची दुकान दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे सर्व प्रकारची दुकाने नऊ ते सात या वेळेत सुरू राहणार आहेत आणि लॉज शंभर टक्के क्षमतेसह हॉटेल रेस्टॉरंट घरपोच सुविधेसह सुरू राहतील विवाह सोहळ्यासाठी पाहुण्याची कमाल संख्या पन्नासपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटेल ते जरूर सांगा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याचा फायदा होत असेल तर चॅनलला लाईक करा आणि इतरांनासुद्धा सुद्धा शेअर करायला विसरू नका